सो हे गाइज, वेलकम बॅक टू आर चॅनल. माझं नाव आहे जुई, माझ्या लहान भावाचं नाव आहे ओम, अँड टुगेदर वी हॅव अ चॅनल कॉल्ड अ जुई ओम व्लॉग्स. सो सगळ्यात पहिला तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा व्लॉग आय डोंट नो किती मोठा होईल किती छोटा होईल मला काहीच आयडिया नाही, बट लेट सी आज दसऱ्याच्या दिवशी आपण काय काय करतोय ते. आणि खूप टाईम नंतर मी व्लॉग टाकते कारण मध्ये थोडीशी बिझी होती मी म्हणून. सो लेट सी आज आपण दिवसभर काय काय करतो ते. सो ॲज आता किती वाजले तुम्ही तुम्ही 10 झाले आहेत, सकाळचे 10 वाजले आहेत. सो मी बोलली की पटकन जेवण बनवून घेते. आज जेवणचं काम माझ्या हातात आहे. सो इकडे मी आता डाळ लावते, डाळ आणि तुरडाळ मिक्स केलेली आहे, मूग डाळ आणि तुरडाळ. आणि इकडे बटाटे पण उकडत आहेत. आणि इकडे आज दसरा आहे म्हणून स्पेशल भात म्हणून आंबेमोहर भात आज बनवला जातोय. आणि एका साईडला इकडे आपलं चहा होते, सकाळचा नाश्ता पण एकत्र व्हायचा आहे. आणि डॅडींनी पण स्पेशल नाश्ता आणलेला आहे दसरा आहे म्हणून. सो लेट सी आपण ते पण खाऊया आता पटकन. सो आता इकडे आपला नाश्ता आलेला आहे. मी इकडे चहा बनवली आहे, नंतर इकडे फाफडा आहे मस्त, आणि इकडे आपला मस्त व्हाईट ढोकळा आहे, जलेबी आहे, आणि ही पपयाची भाजी किंवा चटणी बोलतात त्याला, ते आहे त्याच्यावर खाण्यासाठी. सो इकडे आमच्या डॅडींनी आणलेलं आहे आमचा आजचा सकाळचा नाश्ता. आणि बघू शकतात आमचे पप्पा सकाळी सकाळी तयार झालेले आहेत. पप्पा लोकांना काही कामच नसतं ना, मग हे लोक उठतात सकाळी अंघोळ करतात आणि बसून जातात बस रेडी होऊन, बाकी कुछ काम ही नाही आहे ना. पप्पा काम करते. नाही नाही असं काही नाही, आमचे पप्पा ऍक्च्युली सकाळी लाईव्ह जात होते, सो त्याच्यासाठी ते तयार झाले होते. सो लेट सी आणि आता नाश्ता करूया आपण. हॅपी विजयादशमी. हॅपी विजयादशमी. कसे हा आमच्या घरातला जेठा लाले. ओमला जलेबी आणि फाफडा भरपूर आवडतो आणि त्याचा फेवरेट पण आहे. छान आहे ना कुरकुरे ते जलेबी, है ना. तर आता तुझीने इकडे खूप सारी हार आणलेली आहेत बाहेर दरवाजाला लावायला. हार नाही, हार आणले, हार आणलेले हार. आजच्या दिवशी दसऱ्या दिवशी जे पण घरामध्ये वाहन असेल, वस्तू असेल मोठी, त्याला आपण हार किंवा फुले वाहतो. त्याच्यानी एक आपल्याकडे प्रथा आहे म्हणून आपण ते देतो त्यांना. तर त्यामध्ये हे भातकुंडचं पानं पण टाकतात त्यामध्ये, आणि आंब्याचे पानं पण त्यामध्ये टाकतो. आणि हे पण एक पान आहे, याला आजच्या दिवशी महत्त्व असतं. तर हे पण आपण त्याला लावतो. आणि ह्याच्याबद्दल तर आपल्याला माहिती असेल, आपल्याचे पानं ते हे गोल्डचं प्रतीक मानलं जातं. गोल्ड आणि प्रॉस्पेरिटी आणि हेल्दी लाईफचं प्रतीक मानलं जातं, म्हणून ते आपण आपल्या नातेवाईक आपल्या आजूबाजूच्या शेजारी त्यांना आपण ते डिस्ट्रीब्यूट करतो. सो आता घरातली कामं झाली होती थोडीफार. सो आणि दसऱ्याला तसं पण बोलतात की काहीतरी सोन्याचं घ्यायला पाहिजे. सो आम्ही बोललो की चला, असं डोक्यात तर नाही आहे की काय घ्यायचं आणि काय नाही करून. तर बोललो की आमच्याकडे आता थोडासा वेळ आहे, तर बोललो की थोडा वेळ जाऊन येऊया. सो आता मम्मी पण तयार झालेली. काय प्लॅन आहे मम्मी, किती कापायचे, किती 15-20 तोळे घेऊया. पप्पांचं दिवाळाच काढून टाकूया आपण. सो आता आम्ही ज्वेलर्सकडून जाऊन आलेलो आहोत. आणि यावेळेस मम्मीसाठी आम्ही कानातले घेतलेले आहेत. पप्पांनी गिफ्ट केलेत मम्मीला कानातले, डेली वेअरचे कानातले आईला घ्यायचेच होते नवीन. सो त्यामुळे मम्मीनी नवीन कानातले घेतले. दाखव हे बघा, एमके ज्वेलर्स मधून एकदम छोटेसेच आहेत, पण ते डेली वेअरसाठी आईला घालायला पाहिजे होते म्हणून तसे घेतलेले. थँक्यू प्रदीप, वेलकम. आवडले मस्त. सो आमचं दसऱ्याचं झालंय. सो आता नंतर आम्ही परत आता घरी आलेलो आहोत बाहेरून, तर आम्ही आता पटकन परत एकदा आंघोळ करून घेऊ आणि मग परत त्याला हळद कुंकू खाऊ. आणि मग आता परत मला जेवण वगैरे पण बनवायचंय उरलेलं. सो लेट्स बॅक टू वर्क. कितीपर्यंत आम्हाला दिली काम ना, आता केलंय मी पटापट पटापट. घर आलेला मी सकाळी एटलीस्ट कुकर लावून गेली होती. तर इकडे माझी बटाट्याची भाजी रेडी आहे, नंतर इकडे तेल गरम आहे, इकडे पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी, नंतर माझी इकडे डाळ उकळलेली आहे फक्त आता कोथिंबीर घालायची. आणि हा आपला मस्त फळफळीत आंबेमोहर भात पण तयार आहे. आता फक्त कोथिंबीर घालून घेते मी दोन्हीमध्ये पण. आता
डाळीचा वास इतका छान येते. मी दोन्ही वेळेसची डाळ बनवली होती पण मला वाटत नाहीये की एक वेळ तरी ही पुरणार आहे, कारण एवढी डाळ आम्हाला का लागते त्याच्या मागे रिझन आहे. कारण आमची डाळ खिली एवढी चांगली बनते की सगळ्यांना भरपूर आवडते घरी. आणि जेवणाचं जास्त लोक पुऱ्या वगैरे खाण्यापेक्षा फळ हे खातात, डाळ जास्त पितात. आणि ती पण नुसती भाताबरोबर पण खाणार असं नाही, पण नुसतीच खायला ती इतकी अप्रतिम लागते ना, विचारूच नका. सो मी हे जे भांडं घेतलं आहे ना पुरीचं, हे एक आमच्याकडे एक लाईफ सेवर आहे. कारण ॲक्च्युअलमध्ये आपण असं पुऱ्या वगैरे लाटायला गेलो ना तर बराच वेळ लागतो, याच्यामध्ये पण एवढा वेळ लागत नाही, याच्यामध्ये पटकन होऊन जातं काम. आणि याची आणि तुम्ही बघू शकता आमच्या घरी म्हणजे भरपूर असे कार्यक्रम होतच असतात, पूजा बोला नाही तर गणपती बोला, तर आपल्याला या सगळ्यामध्ये खूप पटकन मदत होऊन जाते याची. आणि फक्त प्रेस करायचं आणि सगळ्या साईड्सनी छान होऊन जातं ते. आणि पुऱ्या फुकतात पण याच्याने, फ्लॉप होत नाही आपला प्लॅन. पुरींचा आणि तर चपाती पण करू शकतो, पण चपाती थोडीशी जाडसर होते, पण सगळ्या साईड्सनी फ्लॅट करून घेतली तर मस्त होते. तर बघू शकता तुम्ही छान होतं ते. आणि याच्यामुळे आपला टाईम पण सेव्ह होऊन जातो, आपली थोडीशी मेहनत पण सेव्ह होऊन जाते. सो दिस इज द व्हेरी लाईफ सेव्हियर फॉर अस. सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल हा घेण्यामध्ये हे डिवाइस, सो मी खाली ॲमेझॉनची लिंक टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. मी पण ॲमेझॉनमधूनच घेतलं होतं, सो तुम्ही नक्कीच चेकआउट करा. सो आता आपलं जेवण नैवेद्याचं तयार झालेलं आहे आणि आता पप्पा नैवेद्य लावतील देव बाप्पाला. चलो आपले जे पुस्तकं असतात नाही तर जे आपली शस्त्र असतात त्यांची आपण आरती करायला हवी. सो त्यांना मी आता पुसते. सो माझी तर इकडे माझी अजिबात एकही पुस्तकं नाही आहेत, फक्त माझा फोन ठेवते मी, बिकॉज माझे पूर्ण वर्षभरामध्ये कोविडमध्ये पुस्तक घ्यायची गरजच नाही लागली ऑनलाईन क्लासेसमुळे, सगळं माझ्या फोनमध्येच आहे. सो मी माझ्या फोनलाच पुसते. आणि ही एवढी सारी पुस्तकं जी दिसत आहे ती डॅडींची आहेत, आणि त्यांच्या पेनचे जे पुस्तक आहे ती माझी आहे, माझी पण आणि हे लॅपटॉप आहे, हे सगळं माझं वर्तन माझे सगळं वर्तन माझं आहे. सो हे सगळ्या गोष्टी पण आम्हाला युट्यूबसाठी ब्लॉगिंगसाठी लागतात. सो त्या सगळ्या गोष्टी पण ठेवल्या आहेत बिकॉज त्याच्यामुळेच आम्ही थोडी आमची ग्रोथ होते चांगल्यापैकी. सो म्हणून ह्याची पण सगळ्याची आम्ही आता आरती करून घेतो. आता संध्याकाळी मी मस्त तयार झालेली आहे आणि घरी मम्मी पप्पा ओम आणि आजोबा पण आलेले आहेत आमचे. सो आता आत्तू येते आणि भुमादी येते आणि माई येत आहेत घरी. सो सगळेजण मस्त तयार झालेले आहेत आणि सगळेजण आता सोनं वाटतील संध्याकाळी. सो हे सगळं हे एक सोनं माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी. सो हॅपी दसरा. आणि लेट्स सी आता आत्तू वगैरे आल्यावरती पण आपण काय मजा करतो ती.
आता आमचा आजोबा पण घरी निघालेले आहेत फंक्शन संपल्यानंतर आणि आजोबा जेवण जात आहेत. तर आजोबांना माझी डाळ खूप आवडली म्हणून काहीतरी बोलतायत आजोबा बोला. आमच्या जुई नातीची डाळ एवढी सुंदर छान होती फर्स्ट क्लास होती एवढी छान बनवली की मी दोन वाट्या पियालो आता घेऊन पण चाललंय उद्या पण पिणार परवाही पिणार दोन पिणार. काय पण मी डाळ बनवत होती तेव्हा मी बोलली होती की लकीली माझी डाळ खूप चांगली बनते कारण सगळी जण एका वेळेस संपवून टाकतात. सो आजोबांना पण भरपूर आवडले पण आजोबा घरी पण घेऊन चाललेले. सो आजचा व्लॉग इकडेच संपतोय. सो आजचा छोटासाच व्लॉग होता दसऱ्याचा. सो तुम्हाला आजचा जर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनलला या व्हिडिओला पण खूप सारे लाईक्स द्या आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना परत एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप जसा आमचा दसरा खूप छान गेलाय तुमचा सगळ्यांचा पण गेला असेल. सो टिल देन टेक केअर बाय बाय.